महाविकास आघाडीच्या काही प्रमुख मान्यवरांची एकत्र बैठक आम्ही सकाळी 10 वाजता घेतली आणि काल सभागृहामध्ये जे काही घडलं आणि त्याच्याबद्दल ज्येष्ठ आमदार आमचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्यावर ऍक्शन घेण्यात आली। काल त्याबद्दल आम्ही सगळ्यांनी वॉकआउट केलेला होता। आज पण आमची भूमिका तीच राहणार आहे, कारण जयंत पाटील साहेबांचं एकंदरीत वागणं बोलणं आजपर्यंत 32 वर्षाची कारकीर्द त्यांचा शांत स्वभाव हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं त्यांना सभागृहामध्ये बसून दिलं पाहिजे। त्यांच्यावरची घेतलेली ऍक्शन ही त्या ठिकाणी थांबवली पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका आहे आणि ती भूमिका सरकार मान्य करत नसल्यामुळं आम्ही आज दिवसभर कामकाजावर बहिष्कार त्या ठिकाणी टाकलेला आहे। तसंच आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि विधानसभेच्या अध्यक्षांना ही पण गोष्ट लक्षात आणून दिली की कर्नाटकचे मुख्यमंत्री ॲग्रेसिव्हली वेगवेगळ्या प्रकारचे ठराव करतायत आणि त्याच्यातनं मराठी भाषिक संपूर्ण महाराष्ट्रातला आणि बेळगावच्या परिसरामध्ये राहणारा हा अत्यंत नाराज झालेला आहे। तिथं महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखवला जातोय आणि तशाच पद्धतीनं अतिशय कडक भाषेमध्ये ठराव हा दोन्ही सभागृहामध्ये मांडला गेला पाहिजे सोमवारी आणि तो मंजूर करून घेतला गेला पाहिजे। मंजूर करायला काही आमच्या कुणाचीच अडचण असणार नाही, कारण शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचे मित्रपक्ष सगळ्यांचंच आमचं अशा पद्धतीच्या ठरावाच्या बद्दल एकमत आहे आणि म्हणून ती पण मागणी आम्ही त्यांच्याकडे केलेली आहे। आता आज मात्र कुठल्याही कामामध्ये आम्हा विरोधी पक्षाच्या सन्माननीय सदस्यांचा सहभाग राहणार नाही आणि आजच्याही कामकाजावर आम्ही बहिष्कार त्या ठिकाणी टाकलेला आहे। आनंदपर्यंत सांगू अरे तुम्ही काय बोलला मला काहीच ऐकू आलं नाही। तुम्ही मला सांगा पत्रकार मित्रांनो, अनेकदा ज्यावेळेस चर्चा होती त्यावेळेस आम्ही सभागृहामध्ये पार्लमेंटमध्ये कुठेही लोकशाही पद्धतीनं कामकाज चालतं तिथं शेम शेम घोषणा देतो ना। शेम 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 शेमचा मराठी अर्थ काय काय आहे? आणि त्याच्यामुळं वास्तविक जयंतराव त्यांना म्हणले नव्हते, सरकारला म्हणलेले होते। सरकार निर्लज्जपणाने वागतंय, एकतर्फी वागतंय अशा पद्धतीनं म्हटलेले होते, परंतु त्यांनी जयंतरावांना अडकवण्याच्या करता जयंतराव विधानसभा अध्यक्षांना म्हटले अशा पद्धतीनं त्याला रंग देण्याचा प्रयत्न केला आणि बहुमताच्या जोरावर आमच्या पक्षाच्या प्रांताध्यक्षांना एका सिनियर नेत्याला सिनियर आमदारांना त्यांनी त्या ठिकाणी निलंबित केलेलं आहे। हे अन्यायकारक आहे। तरी पण विरोधी पक्ष नेता या नात्याने मी सभागृहामध्ये दिलगिरी व्यक्त केली। दोन्ही बाजूच्या कुठेही कुणाची आहे त्या बाबतीत लोकशाहीची मूल्य पायदळी तुडवली जाणार नाही आणि जी आयुध आहे त्याचा व्यवस्थित वापर करून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला न्याय देण्याची भूमिका ही विधिमंडळाची असली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे। आम्ही ती मांडली, आम्ही तिथं अजिबात अक्रार विक्रारपणा केला नाही हे आम्हालाही समजतंय आणि त्याच्यामुळं आमची अपेक्षा आहे की त्यांना सभागृहामध्ये बसायला त्यांनी परवानगी द्यावी। ते देत नाहीत म्हणून आम्ही सगळ्यांनीच त्या कामकाजावर बहिष्कार टाकला।
अरे बहिष्कार टाकला आता दिवसभर काय भूमिका राहणार। मला एक महत्त्वाची बातमी तुमच्या कानावर घालायची आहे की काल ठाण्यामध्ये आंदोलन झालं आणि दिल्लीचे निंदे एकनाथ शिंदे अशा घोषणा देण्यात आल्या। त्या घोषणांवरती 8 पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे रजिस्टर झालेत, 8 पोलीस स्टेशन मध्ये। आता हे गुन्हे आमच्या माहितीप्रमाणे मुंबईतन आणि मुख्यमंत्री कार्यालयातन कमिशनरला फोन गेल्यानंतर त्या त्या पोलीस स्टेशनला गुन्हे रजिस्टर करण्यात आले। आमच्या असं कानावर आले, आमचेही गुप्त मित्र आहेतच ना पोलिसांमध्ये, की त्यांना अटक करण्याचा संभव आहे। मी आज सरकारला सांगू इच्छितो की आम्ही गांधीजींची मूल्य मानणारी माणसं आहोत। हे अटक खटक चटक चवळी चटक यांना काय आम्ही घाबरत नाही। ह्या फासावर तर लटकवणार ना तुम्ही, म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार करायचा, भूखंडामधले पैसे खायचे, 83 कोटीचा भूखंड 2 कोटीला द्यायचा, गुन्हा करायचा, हायकोर्टात सांगायचं हो माझी चूक झाली आणि परत एनी क्राईम डन बाय मिस्टेक इज नॉट इनोसन्स, हा कॉमन लॉ पॉइंट आहे। एनी क्राईम डन बाय मिस्टेक इज नॉट इनोसन्स, मला सांगितलंच गेलं नाही असं मुख्यमंत्री कधी म्हणूच शकत नाही। तेव्हा तुम्ही भ्रष्टाचार केलेला आहे, आम्ही त्याच्याविरुद्ध बोलणार। आनंद परांजपे आजही ऑफिसमध्ये आहे, तुम्ही त्याला अटक करा, महाराष्ट्राच्या जनतेला कळेल की भ्रष्टाचाराविरुद्ध जो जो बोलेल त्याला अटकलं जाईल। आमचा काय संबंध त्या क्लीन चिटची, त्यांना विचारा ना, आमचा काय संबंध त्यांना विचारा ना। मला एक गोष्ट सांगायची की हे लोक कशी गैरसमज पसरवतात आणि धडचा बा करतात। आता काल त्यांच्यातल्या काही सभासदांनी आमदारांनी घोषणा काय दिल्या, एयू म्हणजे कोण, त्याच्या संदर्भामध्ये अनन्य उदास असं स्पष्टपणे दिशानी सांगितलेले, रिया चक्रवर्तीने सांगितलेलं, मला माफ करा, रियानी सांगितलेलं, ते म्हणली की ती माझी मैत्रीण आहे। म्हणजे कुठं कुठं काय करतील आणि कारण नसताना एक समाजामध्ये गैरसमज संभ्रमावस्था आणि लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होतील अशा प्रकारचा केविलवाना प्रयत्न जो चाललाय तो अक्षरशः बालिशपणा आहे। मला या सगळ्या गोष्टीची त्यांची क्यू करावीशी वाटते आणि त्याच्यात केंद्रीय मंत्र्यांच्या पासून सगळे त्याच्यात इन्वॉल्व्ह होतात, ही अक्षरशः लोकशाहीची थट्टा आहे। ठीक आहे, तुमचं सरकार आहे, सरकार असलं म्हणून कशाही पद्धतीनं कुणाची पण नावं घ्यायची आणि तिथं गोवायचं, ती आज पण ती सांगतेय की ती माझी मैत्रीण आहे आणि तिचं नाव अनन्य उदास म्हणजे ए यू असं आहे। नाही, ह्याच्यातनं जे पुढे येतं ते हेच आहे की माझ्या बाजूला उचललेले आमचे बंधुतुल्य सहकारी आदित्य ठाकरे यांच्यावरती SIT बसवायची, दर 8 दिवसांनी त्यांना बोलवायचं, मग तुम्ही जाणार TV वर दिसणार आणि या 32 वर्षाच्या तरुणाला हे सरकार किती घाबरलंय हे महाराष्ट्र बघणार। महाराष्ट्राला याची कल्पना आहे की याच्यात कुठलंही सत्य नाही, सत्य असतं तर एवढे दिवस याला सोडलाच नसता, पण उगाच भाऊ करायचा आणि सगळे भ्रष्टाचार ह्याच्या AU च्या मागे लपवायचे। ते AU फक्त NIT चा भ्रष्टाचार मागे टाकण्यासाठी काढलं गेलं आहे, यांनाही माहिती याच्यात काही सत्य नाही। आणि आदित्य ठाकरे माझं जे मत दिसतंय कालपासून यांचं वागणं आहे हे अजिबात असल्या गोष्टींना घाबरत नाही। आणि आमचा एकही राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस एकही कार्यकर्ता अटकेला घाबरत नाही। ज्यांना अटक करायची करा, पण तुमच्या भ्रष्टाचारावर आम्ही पांघरून घालू देणार नाही। आज जसं आपण पाहत असाल आम्ही सर्वच पायऱ्यांवर आहोत, अनेक दिवस मागच्या अधिवेशनात देखील आणि ह्या अधिवेशनात देखील आले आम्ही पायऱ्यांवर बसतो आणि महाराष्ट्रासाठी ज्या महत्वाच्या घोषणा असतील त्या देत असतो। आज मला वाटतं जागतिक शेतकरी दिवस देखील आहे, कृषी दिवस देखील आहे,
आणि अजूनही आपण पाहत असाल की गेल्या 2-3 महिन्यामध्ये जेवढा पाऊस आपल्या महाराष्ट्रात झाला मग सततचा पाऊस असेल अतिवृष्टी असेल कुठेही ओला दुष्काळ जाहीर केला नाही कुठेही शेतकऱ्यांना मदत केली नाही खरं तर पंचनामे काही काही ठिकाणी झालेत काही काही ठिकाणी नाही प्रस्ताव गेलेत पण मदत कुठेही झाली नाही फक्त घोषणा झाल्या आहेत पुढे मदत गेली नाही महाराष्ट्रातून निघून गेलेले प्रकल्प असतील कर्नाटक सीमावाद असेल कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रामध्ये जे काही अन्याय होत आहे त्याच्यावर आम्ही बोलण्याचा प्रयत्न करत आहे पण काल संपूर्ण दिवस आपण बघितलं असाल सकाळी एक वेगळं काहीतरी काढायचं भलतंच वातावरण करायचं दुपारी जयंत पाटील साहेबांच्या मागे लागायचं कुठच्याही एका कारणावरनं म्हणजे दिवसभर हाऊस तहकूब करत राहतील दिवसभर बातम्या इतर चालत राहतील पण मुख्यमंत्र्यांनी जो घोटाळा केलेला आहे या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जो घोटाळा केलेला आहे जे गैरवर्तन आहे त्यांचं इरेग्युलॅरिटी आहे ती कुठेही लोकांमध्ये येऊ नाही हाऊसच्या फ्लोअरवर येऊ नाही रेकॉर्डवर येऊ नाही हा त्यांचा प्रयत्न होता आम्ही ज्या बाजूला बसतो विरोधी पक्षामध्ये तिथे सगळे दिग्गज नेते आहेत अनेक वर्ष त्यांनी या सदनात काम केलेलं आहे अनेक वेगळी पदांवर राहिलेले आहेत आम्ही सगळे इथे शांत बसलेलो आम्हाला आमच्या नेत्यांनी सांगितलेलं शांत बसा आणि ऐकत बघत राहा कारण समोरून जी काही वागणूक होती ही लोकशाहीसाठी योग्य नाही लोकशाही संपवण्याची वागणूक होती सगळं जे काही चाललेलं हे एकतर्फी चाललेलं मग प्रिसाइडिंग ऑफिसर असतील सरकार असेल आमच्याकडे लक्ष न देता हाऊस चालवायचा तहकूब करायचा कधी सत्ताधारी पक्षाला मी वेलमध्ये येताना बघितलं नाहीये हाऊस बंद पाडताना बघितलं नाहीये पण एकंदर हेतू हाच होता त्यांचा की जे काही सत्य आम्ही इथे आवाज देण्याचा प्रयत्न करतोय सत्याला पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय सत्यमेव जयतेच्या बाजूने उभं राहण्याचा प्रयत्न करतोय त्यांची बाजू ही सत्तामेव जयतेची आहे आणि ती कधीच जिंकणार नाही जिंकणार ते सत्यमेव जयतेच जिंकणार आणि त्या बाजूने आम्ही आहोत आज आम्ही सगळे इथे पायऱ्यांवर जसं आहोत तसं रस्त्यांवर देखील प्रत्येक ठिकाणी राहणार आहोत कारण महत्वाची गोष्ट हीच आहे की आमचा आवाज दाबण्याचा जरी प्रयत्न केला तरी हा महाराष्ट्र आम्ही विकू देणार नाही महाराष्ट्रातले भूखंड आम्ही विकू देणार नाही कर्नाटकाला दबणार नाही खरं तर हा वाद हा सुप्रीम कोर्टात चालू आहे आपल्याच देशात दोन राज्यांनी असं भांडणं हे योग्य गोष्ट नाही कारण वाद हा तिकडच्या लोकांमध्ये वाढत जातो लोकांना त्रास होतो सामान्य नागरिकाला त्रास होतो हा वाद जे सुप्रीम कोर्टमध्ये तिथे चालू देण्याची ही खरं गरज होती अनेक वर्ष हा वाद चालू आहे पण कदाचित तिकडच्या सत्ताधारी पक्षाला म्हणजे कर्नाटकाच्या सत्ताधारी पक्षाला येणारी निवडणूक ही जड जाणार आहे हे दिसायला लागलेलं आहे काँग्रेसचं सरकार येणार हे दिसायला लागलेलं आहे आणि म्हणूनच तिकडच्या मुख्यमंत्र्यांनी ही अग्रेसिव्ह भूमिका घेतलेली आहे असो हे जरी सत्य असलं म्हणजे गुजरातच्या निवडणुकीसाठी प्रकल्प पळवले कर्नाटकाच्या निवडणुकीसाठी आमचे जिल्हे तोडून न्याल आणि इथे तुम्ही आमचेच भूखंड हे इतर बिल्डरांना विकाल हे आम्ही चालू देणार नाही आणि म्हणून ही लढाई आम्ही लढत राहू कारण आम्ही सत्याच्या बाजूने आहोत सत्तेच्या बाजूने या हिवाळी अधिवेशनामध्ये काही महत्वपूर्ण निर्णय या सभागृहामध्ये होणं अपेक्षित होतं सर्वात ज्वलंत आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भामध्ये जी कुरघोडी कर्नाटक या ठिकाणी करू पाहते आहे त्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारची भूमिका अतिशय संशयास्पद आहे अतिशय गळचेपी आहे म्हणजे गपचूप बसून सहन करण्यासंदर्भामध्ये एकंदरीत भूमिका घेतलेली आहे कर्नाटकाच्या विधिमंडळामध्ये ठराव घेतला जातो कर्नाटकाचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी आपल्या ट्विटर हँडलवरून महाराष्ट्राच्या अपमानकारक एकंदरीत भूमिका घेऊन महाराष्ट्राला हिरवण्याचा प्रयत्न करतात आणि आमच्या या सरकारकडून या बाबतीमध्ये साधं ब्रही उच्चारलं जात नाही ही अतिशय खेदाची बाब आहे उलट त्यांचं समर्थन म्हणजे त्यांचं ट्विटर हँडल फेक आहे चुकीच्या ट्विटरमध्ये दाखवलं जात आहे अशा प्रकारच्या ज्या काही अफवा पसरवल्या जातात किंवा सांगण्यात येत आहे हे खेदजनक आहे महाराष्ट्राने याचा प्रतिकार केला पाहिजे महाराष्ट्राने उत्तर दिलं पाहिजे आणि आपण काल जे पाहिलं सभागृहाच्या चर्चेचा दर्जा एवढा खालवण्याचा प्रयत्न खाली चाललेला आहे की काल जयंत पाटलासारख्या एका ज्येष्ठ सदस्याला एखाद्या किरकोळ विषयावर घेऊन त्यांना निलंबित करणं जणू घाटच या सरकारने घातलेला होता असंच म्हणावं लागेल की विनाकारण त्यांना निलंबित करायचं आणि एका ज्येष्ठ सदस्याला बोलण्यापासून रोखायचं हे जे काही चाललेलं आहे हे महाराष्ट्राच्या लोकशाहीला काळीमा फासणारी अशी बाब आहे आणि नको ती प्रकरणं उकळून काढायची आणि त्यातून ज्या गोष्टी सीबीआयने किंवा स्थानिक पोलिसांनी ज्या बंद केल्या क्लोजर ज्याचं झालेलं आहे ते पुन्हा काढून काहीतरी शुक्लकास मागे लावणं हे निश्चितच अशोभनीय बाब आहे होऊ द्या सभागृहात चर्चा होऊ द्या लोकशाही मार्गाने निर्णय होऊ द्या पण तेही करायचं नाही आणि अशा पद्धतीने महाराष्ट्राचं नुकसान करायचं महाराष्ट्राचे उद्योग महाराष्ट्राचा रोजगार हे सगळेच विषय महत्वाचे असताना आज जागतिक शेतकरी दिवसानिमित्ताने ते काहीतरी होणं अपेक्षित होतं
काही महाराष्ट्रात होऊ द्यायचं नाही आणि जे बोलता आहे त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न जो होतोय निषेधार्य आहे. देखिए कल महाराष्ट्र सीमा प्रश्न के बारे में जो रवैया महाराष्ट्र की गवर्नमेंट ने अपनाया है वो बहुत ही खेदजनक है. कर्नाटक की विधानसभा में वहां पर रेजोल्यूशन पास किया जाता है, कर्नाटक मांगती है कि महाराष्ट्र के कई जिले उनके पास देने के बारे में बात करती है, कर्नाटक के मुख्यमंत्री वहां पर ट्विटर हैंडल पर महाराष्ट्र के बारे में अनाप शनाप चीजें कहते हैं बोलते हैं और हम यहां पर महाराष्ट्र की सरकार चुप बैठी हुई है, उल्टा उनको समर्थन करते कि उनका ट्विटर हैंडल शायद फेक है या गलत ट्विटर हैंडल का इस्तेमाल कोई कर रहा है. ये बातें ठीक नहीं है. आज हमें अपेक्षा थी कि महाराष्ट्र के बारे में कल जयंत पाटिल जैसे एक ज्येष्ठ हमारे सदस्य को निलंबन किया जाता है, बहुत ही मतलब गलत कारण इसके उनका निलंबन किया जाता है. तो मैं समझता हूँ ये अपोजिशन की आवाज दबाने का प्रयास है, ये निश्चित गलत है, निषेधार्य है और हम समझते हैं कि इसके बारे में आज हम लोगों ने तय किया है कि सभागृह में जाएंगे नहीं, कि वहां बोलना ही नहीं देते हैं, निष्पक्ष होकर जो बातें वहां होनी चाहिए वो सरकार की ओर से दबाई जाती है. ऐसे सभागृह में जाकर मतलब क्या है? इसीलिए हम सबने फैसला किया है कि सभागृह के बाहर हम रहकर उसका निषेध व्यक्त करेंगे. यामध्ये मला एवढंच सांगायचं आहे, काल कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणले ना 1 इंच पण जमीन देणार नाही, सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागू द्या, 1 इंच देखील जमीन तुमच्या भागात ठेवून देणार नाही, हा पण माझा त्यांना इशारा आहे, लक्षात ठेवा.